टाटा मोटर्सचा हॅरियर या नव्या गाडीचा एका शानदार सोहळ्यात मध्ये लाँचिंग करण्यात आले. गोकुळ शिरगाव इथल्या युनिटी मोटर्स इथहा हा सोहळा नुकताच संपन्न झाला. कंपनीचे अधिकारी राजकीय सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशातील वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या टाटा मोटर्स न हॅरियर ही अत्याधुनिक कार बाजारात आणली आहे. गोकुळ शिरगाव इथल्या युनिटी मोटर्स मध्ये ही कार दाखल झाली. या कारचं लाँचिंग भैयासाहेब कुपेकर युनिटी मोटर्सचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर जयंत डांगरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कंपनीचे डायरेक्टर विवेक सावंत युनिटी मोटर्सचे सीईओ गुरविंदर सिंग अजित कंडोर आदी उपस्थित होते चोवीस जानेवारी रोजी टाटा मोटर्सनं एसयूव्ही व्ही हॅरियर ही गाडी बाजारात आणली आहे बारा लाख एकोणसत्तर हजार रुपयांपासून कारची किंमत सुरू होत असल्याचं जयंत डांगरे यांनी सांगितलं हॅरियर ही पहिली गाडी टाटा मोटर्सनं इम्पॅक्ट डिझाईन करून ग्राहकांसमोर आणली आहे चार आकर्षक रंगात ही गाडी उपलब्ध आहे टाटा हॅरियरचं डिझाईन आणि फीचर्स वैशिष्ट्यपूर्ण आहेत प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे गाडीत कनेक्टिव्हिटी इन्फोटेनमेंट फ्लोटिंग आयलँड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अँड्रॉइड ऑटो अशा अनेक सुविधा आहेत ग्राहकांच्या पसंतीला ही गाडी उतरली असून पहिल्याच दिवशी पंचावन्न ग्राहकांनी बुकिंग केल्याचं डांगरे यांनी सांगितलं यावेळी सचिन सुरोळकर सोलोमन सॅम्युएल अशोक भागवत यांच्यासह ग्राहक उपस्थित होते